श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नेहमी अशा व्यक्तींपासून दूर राहा ज्यांना फक्त माहिती आहे की तुम्ही तुमच्या सोबत राहून फक्त त्यांचे काम कसे पूर्ण करून घ्यावे। तुम्ही अशी व्यक्ती निवडा जे तुमच्यावर प्रेम करते, ना तुम्ही त्याच्यावर करता, मग आयुष्यात कायम तुम्ही आनंदी राहाल। ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ते नेहमीच तणावाखाली असतात। काळानुसार सर्व काही बदलतं, माणसं, प्रेम आणि परिस्थिती देखील। माणसाने जर ठरवलं तर तो आपले नशीब देखील बदलू शकतो। फक्त त्याच्यासोबत त्याच्यामध्ये हिम्मत हवी। दृष्टांचे कधीही भले करू नका। जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो एक ना एक दिवस नक्की डंक मारणारच आहे। घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचाच ठरतो। जर तुम्हाला आपापल्या स्वतःच्या पायावर चालायचे असेल हे माहिती आहे, तरीही मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा? जोपर्यंत काही व्यक्तींना तुमची गरज असते तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असतात, हे मात्र नक्की आहे। आता भरोसा ठेवू नये। आश्वासने खोटी ठरली आहेत, कारण ज्यांनी सगळ्यात जास्त शब्द आणि शब्दा खाल्ल्या होत्या त्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता, तो सगळा विश्वास तोडताना मी स्वतः पाहिलंय। कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील। ज्यांना ते म्हणायचे आहे ते म्हणू द्या, वेळ सर्वांना बरोबर उत्तर देईल। चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा वेडा असू शकतो, पण दुर्बल नाही। जीवनात शांती मिळवायची असेल तर सर्वात पहिले मन शांत करा। कोणतीही मुलगी, कोणताही मुलगा तुम्हाला फसवू शकत नाही, पण तुम्ही मेहनत तुम्हाला तुमची कधीच फसवणार नाही। तुम्ही तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका, कारण लोक सर्वात जास्त त्याच कमजोरीचा फायदा घेतात। कोणी जर शत्रू असतात तर माझ्या पाठीवर खंजर खूप असल्याचे व्रण आहेत। दुःख मला झाले नसते, जे वेळेवर कामी येतात तेच आपले असतात। फक्त रक्ताची नाती असल्याने कोणीही आपले होत नसते। खरा जीवनसाथी तोच असतो, तो चांगल्या आणि वाईट काळात दोन्ही काळात आपल्या सोबत असतो। मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका, कारण कावळ्याचा आवाज कोकिळीसारखा कधीच असू शकत नाही। सगळे एकमेकांशी खूप भांडतात, पण तुम्हाला जर एखाद्याच्या तुमच्या हक्कासाठी भांडावे लागले असेल तेव्हा तुम्ही तिथे कमजोर होता। तुमची चूक पण मान्य करायला शिका, नेहमी समोरच्या व्यक्तीची चूक नसते। जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचे असेल तर इच्छा तिचा त्याग करा, कारण इच्छा आज तुमच्या सर्व दुःखाचे कारण आहे। जे मनापासून खरे असतात नशीब त्यांची सर्वात जास्त परीक्षा घेत असते। रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्ती ही स्वतःहून बलवान व्यक्तीला हरवण्यात मागे हटत नाही। परिणाम काहीही असो, काम मध्येच अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला नेहमी मागे ठेवते। तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा आधार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेणे थांबवा, लोक तुम्हाला त्रास देणे थांबवतील। अनेकदा आपल्याला ती लोक विसरतात, त्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो। जर तुमचा आत्मा मजबूत असेल
तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही। धैर्य लहान ठेवा, पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमी मोठी असावी। खरे प्रेम अनेकदा फसव्या लोकांकडूनच होते, त्यामुळे जरा सांभाळून हक्कासाठी लढायला शिका, कारण जो शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नाही। या इच्छाच माणसाला जीवनात व्यस्त ठेवतात, नाहीतर माणसाला जीवनाचा कंटाळा येऊ शकतो। कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो, ते करण्याची जिद्द असली पाहिजे। नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने कारस्थानं आपली ध्येय गाठले जाते। एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका, कारण त्याचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात। माझ्यातही माझ्या कमतरता आहेत, कारण मी विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो। हीच माझी चुकी होते, जे तुमच्यावर प्रेम करतात असं तुम्हाला वाटतं, आणि जेव्हा ते तुम्हाला वेळ देणे बंद करतात तेव्हा समजून जा की ते आता तुमचे राहिलेले नाही व परत येईल। आता दुःखाचा आवाज आहे, काळजी घ्या। मित्रांनो, ही चौकशीची वेळ आहे। जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अपेक्षा करू नका, कारण प्रेमाकडून अपेक्षा केल्याने आपल्यावर संकट येऊ शकते। आपण इतकी निर्लज्ज झालो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदनाही आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत देखील नाही। इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो, नाही तर हृदय इतकं घायाळ झालेले आहेत की आता रडताही येत नाही आणि हसताही येत नाही। आयुष्याचा देखील भरोसा नाही आणि इथे लोकांकडून अपेक्षा घेऊन बसला आहात। निवड करण्याचा पर्याय नसताना सोडून देणं हा देखील एक पर्यायच आहे। ज्या दिवसापासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली, तीच व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते। त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे, कारण ज्याला तुम्ही प्रेम करता ती आहात की नाही याची देखील पर्वा करत नाही। त्यामुळे प्रेम करताना विचार करून करा। ज्यांना आपल्या भावनांची कदर नाही, त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे। प्रेमात आणि निवडणुकीची आश्वासने दिली जातात त्याला अर्थबोध म्हणतात। सारख्या उकळत्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही, तसंच चंचल मन कुठलाही प्रश्न सोडवू शकत नाही। म्हणून शांत व्हा, पहा तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर मिळणार आहे। ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो, ती लोक आपल्या अमर्याद व्हायला शिकवतात। लक्षात घ्या, ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तीच लोक आपल्याला अमर्याद व्हायला शिकवतात। एखाद्यासह तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही आयुष्यभर कायमची साथ देणार असाल। इथल्या क्षणभर भेटीवर विश्वास ठेवू नका, कारण लोक वर्षभर जपलेली नाती विसरतात तर तुमचं काय। जगाचे ओझे मनातून काढून टाका, हे आयुष्य खूप लहान आहे। हसत घालवा, लोक तुम्हाला किंमत देणं तेव्हाच कमी करतात जेव्हा त्यांना तुमची कमजोरी काय आहे हे माहीत होतं। त्यामुळे आपली दुःख आपली कमजोरी कोणालाही सांगत बसू नका। तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला जे मिळतंय ते तुमच्यासाठी किती चांगले, पण वरच्याच्या देणाऱ्या परमेश्वराला चांगले माहीत आहे। जिथे आपल्या प्रियजनांसमोर आपले सत्य सिद्ध करावे लागते, जिथे आपण नेहमीच वाईट असतो, संकटात पडल्यावर तो अनुभव कसा जगायचं ते शिकवतो। ते जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही। विश्वास म्हणजे या जगातील सगळ्यात भारी गोष्ट आहे।
ती गोष्ट सोडून जातात जगा सर्वात मोठं नातं हलकं होतं, आपलं हृदयही हलकं होतं। एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणे व्हा। हे ईश्वरा, तू मला एकटे ठेव, म्हणजे लोक खेळून खेळून निघून जातात त्यांच्यात कधीही मिसळू देऊ नकोस। ज्यांना ज्ञान आहे त्यांना अभिमान कसला, आणि ज्यांना अभिमान आहे त्यांना ज्ञान कसले। जर तुम्हाला कोणीही वाईट म्हटले तर ते मनावर घेऊ नका। या जगात कोणीही असा नाही त्याला सर्वजण चांगले म्हणतील। माझ्याकडे येऊन आता काय करणार? तुम्ही पुन्हा पुन्हा माझा अनुभव घेऊन तुम्ही मला गमवून बसला आहात। इतका समजदार बना की कोणालाही सहज माफ कराल। इतके मूर्ख बनू नका की फसवणूक करणाऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवा। स्वप्न देखील आयुष्यात खूप महत्वाचा घटक आहे, कारण चुका माणसाला आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात। कोण आपलं नी कोण अनोखी या वाईट वेळेने मला सर्व काही सांगितले। आता आपलीच माणसं फसवणूक करत आहेत। जर शत्रूबद्दल तर आपण काय बोलत बसावं? ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला आपल्याकडून आयुष्यात खूप जास्त फायदा करून घेते। जर कोणी समजू शकत नसेल तर त्याला समजवण्याचा काय फायदा? जर कोणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याचा देखील काय गरज? त्यामुळे स्वतःमध्ये आनंदी राहा। अशी नाती कायम टिकतात ज्यात एकमेकांच्या भावनांचा आदर असतो। जी व्यक्ती कोणतीही पर्वा न करता तुमच्यावर विश्वास ठेवते समजून जा तीच व्यक्ती तुमचा खूप जास्त विचार करत आहे। जे इतरांचे शोक पाहू शकत नाही ते आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। चेहरा स्वच्छ आहे पण मनात पाप आहे, हेच जगाचे सत्य आहे। प्रामाणिक अंतकरणाने गरजूंना मदत करून पहा। मनाला शांती नाही मिळाली तर मग सांगा एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यात खूप फरक आहे। कुणाची सवय बघायची असेल तर त्याला आधार द्या, आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या। शक्य तितक्या लवकर स्वतःला बदलणे चांगले आहे, कारण वेळ बदलली तर खूप जास्त त्रास आपल्याला होतो। विजय कुणाचा आणि कुणाची हार, कोणासाठी हे आयुष्यभराचे भांडण, एक फोटो डिझाईन, एक ना एक दिवस सर्वांचा मृत्यू होणार आहे। त्यामुळे आनंदाने आयुष्य जगा। ज्यांना स्वप्न पाहणे आवडते त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांना दिवस लहान वाटतो। मला कमकुवत समजण्याची चूक करू नका। प्रेम आणि युद्धाची वेळ आल्यावर दोन्ही कसे करावे हे मला चांगलेच माहिती आहे। आजच्या युगाचा एकच परमेश्वर आहे, तो आज थांबला तरी उद्या निघून जाईल। सौंदर्य हे आपण कसे दिसतो यात नाही, सौंदर्य हे आपण इतरांशी कसे वागतो यात आहे। म्हणून कितीही आवश्यक कधीही अनावश्यक नसते। काही वेदना अशा असतात की त्या आवाजही हिरावून घेतात। आज नात्याचे दुसरे नाव पैसा आहे। तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे कर्म कितीही घाणेरडे असू द्या, विजय तुमचाच होणार आहे। काही लोक अर्थ कोटी प्रत्येक नाते जोडतात, आणि काही लोक आपले काम करून खऱ्या माणसाचे हृदय तोडतात। एका मर्यादेपेक्षा पर्यंत तुटल्यानंतर माणूस त्याच्या बाजूने येणारा आनंद देखील नाकारतो। जर तुम्ही शांतपणे सहन केले तर तुम्ही चांगले आहात, आणि जर तुम्ही काही बोलला तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही। नशीब आणि प्रियजन हे दोघे कधीही मिळू शकतील, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका।
त्यांना वाटते की त्यांच्यामुळे कोणीही हुशार होऊ नये, परंतु प्रत्यक्षात ते असा विचार करून स्वतःचे नशीब बिघडवत आहेत ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे। त्यांनाही शिक्षा मिळणार आहे, विश्वास ठेवा, तुम्हालाही ते पाहण्याची संधी मिळणार आहे। प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा असतात, पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा नातं संपवून उत्तम असतं। कोमल मनाची माणसे पटकन रडतात, त्यांना राग देखील येतो आणि प्रत्येक परिस्थितीत ते पटकन स्वीकारतात। हे कलयुग आहे साहेब, इथे वाईट माणसाला खरं ठरवलं जातं आणि खऱ्या माणसाला खोटं ठरवलं जातं। त्यांना जायचे असेल तर जाऊ द्या, कारण नात्यात प्रेम चांगले असते, भीक मागणे चांगले नाही। जे तुमच्या आहेत ते दुसऱ्यांसाठी तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत। आधार माणसाला पोकळ बनवतो, अशा माणसाला कुमकुवत बनवतात। मनात स्वार्थ न ठेवता आयुष्य जगा, कारण असे लोक परमेश्वराला खूप आवडतात। असे ऐकले आहे तुम्हाला, जे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कुणाला तरी टाळत आहात, त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका, तुमच्यासाठी चांगले ठरेल। अपेक्षा करणे चुकीचे नाही, पण चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे ही फार मोठी चूक आहे। तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल। स्वामी तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात, हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। आजचा व्हिडिओ येथे संपत आहे।